मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन आयोजित रोलर स्केटिंग चैम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंग पटूंनी 2 सुवर्ण 1 रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह एकूण 16 पदके पटकावली. दिनांक 15 आणि 16 जानेवारी रोजी गोवा मिरामार पणजी येथील यूथ हॉस्टेल स्ट्रीटवर या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पीड स्केटिंगमध्ये विधित कल्याणकुमार बी याने 2 सुवर्ण, वरद कोलमकर याने 1 रौप्य व 1 कांस्य, लावण्या लोहारने 2 कांस्य, ध्रुव कुलकर्णी याने 2 कांस्य, पल्लवी पाटील हिने 2 कांस्य, ओम साई लाड याने 1 कांस्य, अथर्व भुते याने 1 कांस्य, सोहन हिरेमठ याला 1 कांस्य, साहिनाथ आजाना हिने 1 कांस्य तर शुभम साखेने 2 कांस्य पदके पटकावली. पदके पटकावलेले हे सर्व स्केटिंग पटू मागील 3 वर्षांपासून केली सोसायटी संचालित लिंगराज कॉलेजच्या स्केटिंग रिंकवर तसेच गोवावेस येथील रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकॅडमी आणि गणेशपूर रोड येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅकवर स्केटिंगचा सराव करतात. माय नेम इज शुभम साखे. आय एम स्केटिंग पास्ट 2 इयर्स इन बेळगाम रोलर स्केटिंग अकॅडमी. So, 15th and 16th January, we have a Mission Olympic National Championship held at Goa Panaji. So, we has a Belgaum skating players won the 2 golds, 3 silvers and 11 bronze. So, we have taken efforts of Suryakant Indalgekar sir. Thank you. त्यांना डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, राज घाटगे, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षण सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, भरत पाटील, अनुष्का शंकर गौडा, सक्षम जाधव, शुभम साखे आणि सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.